कोरोना व्हायरसचा देशामध्ये सुरू असलेलं थैमान पाहता सार्वजनिक ठिकाणं बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेत. त्याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यामधील अलिबाग तालुक्यातील नागाव हद्दीमधील कॉटेज आणि हॉटेल व्यवसाय तुर्तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 31 मार्च पर्यंत शाळा कॉलेज आणि सार्वजनिक ठिकाणं बंद करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे. संपूर्ण जगात आणि देशात कोरोनानं थैमान घातलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये पहिला बळी गेलाय, त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाला सुरक्षेच्या दृष्टीनं राज्य सरकारने काही महत्वाचे आदेश दिलेत. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अलिबाग तालुक्यातील नागाव बीचवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते, मात्र आता ग्रामपंचायत हद्दीमधील ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं व्यवसाय तात्पुरत्या स्वरूपात 31 मार्च पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सर्व कॉटेज रिसॉर्ट हॉटेल रूम धारकांनी 31 मार्च पर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचं आवाहन ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेलं आहे. तुम्ही म्हणाल तर आर्थिक नुकसान तर आमचं होतंय ते, पण आता सध्या करोनाने एवढा मोठा धुमाकूळ घातला आहे की पूर्ण भारतभर काय जगभर चालू आहे. आपल्या ग्रामपंचायत नागाव आणि जिल्हाधिकारी यांच्या समोरून एक मीटिंग झाली 16 तारखेला, आणि त्यामध्ये निर्णय घेण्यात गेला की आपल्या इथला स्थानिकांना त्रास होऊ नये म्हणून हॉटेल व्यवसाय आणि रेस्टॉरंट बंद करावे, तर त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही स्वयंस्फूर्तीने बंद ठेवतोय. आपण जगभर म्हणजे सगळीकडे ऐकतोय की कोरोना व्हायरसचा इफेक्ट कसा होतोय आणि त्याच्यावर अजून काही म्हणजे काही वॅक्सिन किंवा काही असं ॲज सच मेडिसिन सापडलेलं नाही आहे. बट देन नागाव हे पर्यटन क्षेत्र असल्यामुळे इकडे पूर्ण म्हणजे देशभरातून सगळीकडून लोक येत असतात, तर आम्हाला वाटतं की जर आपण थोड्या दिवसासाठी जर लोकांचं येणंच बंद केलं, जर बाहेरच्यांसोबत इंटरॅक्शन नाही झालं तर येणारच नाही असं नाही म्हणत, पण थोडं प्रिकॉशनरी म्हणजे प्रिकॉशन्स घेण्यासाठी आपण ही हा निर्णय घेतला आहे पंचायतीमार्फत. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामधील सर्व पर्यटन स्थळं, धार्मिक तीर्थस्थळं आणि समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांना येण्यास बंदी करण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिलेले आहेत. धनंजय कवठेकरसह ब्युरो रिपोर्ट, कर्नाळा न्यूज, अलिबाग.